दुसरा प्रश्न विचारला लग्नाला ब्राह्मण आणि सत्यनारायणाला पूजेला ब्राह्मण असल्याची युती लागूच होत नाही. नरेंद्र दाभोळकरांनी अर्ध पान लिहिलं होतं, ब्रह्मचारी हेच जीवन, वीरेनाश हाच मृत्यू, सदाचार हाच धर्म, हा धर्म तुम्ही आम्हाला शिकवता. आणि म्हणून बंधूंनो, एका बाजूला आमच्या हिताचा एक तुम्ही प्रश्न विचारला नाही, आमच्या हक्काचं राजेवाडीचं पाणी तुम्ही तिकडं सांगोल्याला घालवलं, आणि आज सांगता तुम्ही ह्या पांडवा चौगुल्या आणि बाकीच्या लोकांनी 9 उमेदवारी घेऊन त्या आल्यानंतर बाटलीवर पाणी ह्या तालुक्याला मिळणार नाही, हे परिचारक बोलले. आणि आज सांगतात की आम्ही हे 3 महिन्यांच्या आज 35 गावाला पाणी देतो. अशी कुठली जादू तुमच्या हातात आहे, हात फिरवला आणि पाणी आलं? तुम्हाला त्या 35 गावाची नावं तरी ह्या लोकांना नीट वाचून दाखवा माईकवरनं. आणि म्हणून बंधूनो, चुकीच्या पद्धतीनं महिषाच्या योजनेमधल्या ज्या गावांचा समावेश आहे, ही 2012 राज्य सरकारचं प्रोसिडिंग मी घेऊन आलोय. रामराजे निंबाळकर त्यावेळेला जलसंपदा मंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याचं प्रोसिडिंग आहे. ती गावं समावेश व्हावं म्हणून त्या बिचाऱ्यांच्या भगिनीनं शैलाताईने थोडा प्रयत्न केला आणि ही गेला. आज मीटिंग लावली ना, 8वी दिवशी 9वी दिवशी पत्र घेऊन आला, वारे पट्ट्या 9वी लग्न करून 9वी दिवशी लिकुरु धावणारे अवलाद. आणि म्हणून बंधूंनो, अशा पद्धतीनं ही माणसं किती खोटं बोलते ती आणि लोकांची दिशाभूल करते ती, हा प्रयत्न निश्चितपणाने केला पाहिजे.